पाहूयात तारुण्य भानचा आजचा विषय. कॅन्सर किंवा कर्करोग या विषयाची थोडीशी चर्चा करणार आहे. कॅन्सर म्हटलं की आपल्या सर्वांच्या मनामध्ये प्रचंड भीती असते, त्या शब्दानेच आपण दचकून जातो. पण सध्या विज्ञान इतकं प्रगत झालेलं आहे की काही प्रकारचे कॅन्सर हे 100% नाही तरी पुष्कळ प्रमाणामध्ये आपण त्यांचा प्रतिबंध करू शकतो. आणि जर लवकर निदान झालं कॅन्सरचं तर त्याच्यावरती खूप छान उपचार पण करता येऊ शकतो. पण यासाठी पहिल्यांदा आपल्याला कॅन्सर म्हणजे नेमकं काय, काय बदल होतात शरीरामध्ये, याविषयी माहिती जाणून घेणं आवश्यक आहे. म्हणून सुरुवातीला आपण कॅन्सर होतो शरीरात म्हणजे नेमकं काय होतं त्याविषयी मी थोडीशी माहिती तुम्हाला सांगेन. कॅन्सर म्हणजे पेशींचा आतंकवाद. आतंकवाद म्हणजे काय? आता बघा, आपल्या देशाचं सैन्य असतं, आर्मी असते, त्यांच्या हातात शस्त्र असतात. पण जोपर्यंत परकीय शत्रूचं आक्रमण होत नाही आणि त्यानंतरही जोपर्यंत त्यांचे कमांडिंग ऑफिसर्स त्यांना ऑर्डर देत नाही तोपर्यंत हे सैन्य आपले शस्त्र चालवत नाहीत, फक्त देशाच्या रक्षणासाठीच आपल्या शस्त्रांचा वापर करतात. पण तेच आपल्या देशातले नव्हे तर जगभरातले जे अतिरेकी असतात त्यांच्याकडे शस्त्र असतात, पण त्या शस्त्रांचा उपयोग ते केवळ आतंक निर्माण करण्यासाठी करतात. वाटेल तसा त्याचा बेछूट वापर करतात आणि त्याच्यामध्ये कितीतरी निरपराधी लोकांचा बळी जातो. तर आपल्या शरीरातल्या नॉर्मल पेशी ज्या असतात त्या खरं म्हणजे सैन्यासारख्या पेशी असतात, सैनिकांसारखी एक त्यांची शिस्त असते आणि विशिष्ट पद्धतीने त्या जन्म होतो त्यांचा, विशिष्ट पद्धतीने त्यांची वाढ होते, विभाजन होतं आणि काही कालावधीनंतर त्यांचा मृत्यू होतो. पण कॅन्सर पेशी जेव्हा होतात शरीरामध्ये तयार तेव्हा त्या कुठल्याही प्रकारच्या शरीराच्या नियमांचं पालन करत नाही आणि त्या आतंकवाद्यांसारखे काम करायला लागतात. आता ही बघा भिंत दिसते तुम्हाला, विटांची बनलेली भिंत आहे. तशाच पद्धतीने आपलं शरीरसुद्धा छोट्या छोट्या विटांचं बनलेलं असतं. या विटांना इंग्लिशमध्ये सेल्स म्हणतात, मराठीमध्ये त्यांना पेशी म्हणतात. आणि आपल्या प्रत्येक पेशीच्या आतमध्ये एक केंद्रक असतं, याला न्यूक्लियस म्हणतात. आणि या केंद्रकाच्या बाजूला हे पेशी द्रव्य असतं, त्याला इंग्लिशमध्ये सायटोप्लाझम म्हणतात. आणि प्रत्येक पेशीमध्ये हे केंद्रक किंवा न्यूक्लियस आणि पेशीद्रव्य सायटोप्लाझम यांच्यामधलं प्रमाण हे ठरलेलं असतं. साधारणपणे केंद्रकाच्या 6 पट पेशीद्रव्य असतं. आता समजा भिंत बांधताना काही विटा कच्च्या राहिल्या तर काय होईल? भिंतीचा तो भाग कच्चा राहील आणि काही दिवसांनी ती भिंत कोसळेल. तशाच पद्धतीने काही कारणांमुळे आपल्या शरीरातल्या नॉर्मल पेशींचं रूपांतर हे कॅन्सर पेशींमध्ये व्हायला लागतं. आणि मी जसं मगा तुम्हाला सांगितलं की नॉर्मल पेशींचं जे विभाजन असतं, एकाचे 2, 2 चे 4, 4 चे 8, तर तसं न होता आता कॅन्सर पेशी जेव्हा होतात तेव्हा त्या झपाट्याने वाढायला लागतात आणि एकाचे एकदम 50 होतील, 50 चे 200 होतील. त्यामुळे ते एकतर शरीराचा नियम फॉलो करत नाही. दुसरी गोष्ट अशी की आता या कॅन्सर पेशींमध्ये बघा तुम्ही की केंद्रक आणि सायटोप्लाझम पेशीद्रव्य जे नॉर्मली 1 ते 6 असायला पाहिजे ते याच्यामध्ये बदललेलं आहे आणि केंद्रक खूप मोठं दिसतं आहे. तिसरी गोष्ट अशी की या पेशी अतिशय झपाट्याने वाढतात आणि त्यामुळे त्या ज्या इतर नॉर्मल पेशी असतात त्या नॉर्मल पेशींनासुद्धा ते नष्ट करून टाकतात. आणि असं जेव्हा घडतं तेव्हा आपण म्हणतो की आपल्या शरीरामध्ये कॅन्सर झालेला आहे. आता कॅन्सरच्या 5 स्टेजेस असतात किंवा अवस्था. 0 स्टेज, 1st स्टेज, 2nd स्टेज, 3rd स्टेज आणि 4th स्टेज. 1st स्टेज, 2nd स्टेज आणि 3rd स्टेजमध्ये सुद्धा A, B असे स्टेजेस असतात. म्हणजे 0 स्टेज, स्टेज 1B, स्टेज 2B, म्हणजे 0 स्टेज, स्टेज 1A आणि B, स्टेज 2A आणि B, स्टेज 3A आणि B आणि स्टेज 4. स्टेज 4 म्हणजे काय? की
शरीराच्या एका भागामध्ये कॅन्सर उत्पन्न झाला आहे आणि तो आता पूर्ण शरीरभर दुसऱ्याही भागांमध्ये पोचलेला आहे. तर कॅन्सरच्या तीव्रतेनुसार आणि शरीरामध्ये तो किती पसरलेला आहे त्यानुसार हे स्टेजिंग आम्ही करतो. आता शून्य स्टेजमध्ये कॅन्सर विज्ञानाच्या मदतीने त्याचं निदान होऊ शकतं आणि उपचार होऊ शकतो. आणि शून्य स्टेजमध्ये जर कॅन्सरचं निदान आणि उपचार झाला तर तो रोगी पूर्णपणे बरा होऊ शकतो. मी तुम्हाला आमच्याच घरचं उदाहरण देईन. माझ्या आईला रक्ताचा कॅन्सर निघाला. स्टेज 3B तिचा रक्ताचा कॅन्सर लक्षात आला आणि त्यानंतर उपचार केलेत आम्ही, पण माझी आई 1 वर्षात मेली. आणि तेच माझ्या अगदी जवळच्या एक नातेवाईक बाई आहेत आणि त्यांचा गर्भाशयाचा कॅन्सर होता. तो स्टेज 0 मी त्याचं निदान करू शकली. त्यांचे ताबडतोब सारे उपचार झाले आहेत आणि त्या आता 20 वर्षानंतरही अगदी तंदुरुस्त आहेत. तर स्टेज 0 सुद्धा आता कॅन्सरचं निदान हे होऊ शकतं. आता स्टेज 0 म्हणजे नेमकं काय? तर आता इथे बघा, ह्या पेशी आहेत आणि या पेशींमधल्या काही पेशींचं रूपांतर कॅन्सर पेशींमध्ये झालेलं आहे, पण अजूनसुद्धा आपल्या शरीराच्या प्रत्येक इंद्रियाला आणि अवयवाला एक आवरण असतं, एक प्रकारची लक्ष्मण रेषा असते. नॉर्मली शरीरामध्ये कुठे जखम झाली तरच हे आवरण फाटतं, इतर वेळेला ते आवरण फाटत नाही. तर 0 शरीरातल्या पेशींचं कॅन्सर पेशीत रूपांतर झालेलं आहे, पण अजूनही ते हे आवरण किंवा लक्ष्मण रेषा फोडून बाहेर आलेलं नाही आहे. पण जर आपण निदान केलं नाही लवकर तर मग कॅन्सर झपाट्याने वाढायला लागतो. आणि हे लक्षात ठेवा, कारण अनेकदा असं होतं की लोकांना लक्षणं दिसायला लागतात, शंकाही वाटते मनामध्ये, किंवा अनेकदा डॉक्टरकडे जातात पण मग आता घरी काही काम आहे, लग्न आहे किंवा पैसा नाही आहे, म्हणून मग नंतर करू ऑपरेशन किंवा उपचार, आणि त्यामुळे वेळ जाऊ देतात. तर कॅन्सर हा आजार असा आहे की ज्याच्यामध्ये लवकर निदान आणि लवकर उपचार होणं आवश्यक आहे. तो कोणाची वाट पाहत थांबत नाही आणि झपाट्याने शरीरभर पसरतो. आता इथे बघा, त्या कॅन्सरच्या पेशी आता लक्ष्मण रेषा सोडून बाहेर आलेल्या आहेत आणि त्या मग आजूबाजूला पसरतात, रक्तावटे पूर्ण शरीरभर पसरतात. आपल्या शरीरामध्ये लिम्फ नावाचं एक स्त्राव असतो आणि तो स्त्राव पण शरीरभर त्याच्या वाहिन्यांमधनं जात असतो. तर त्या लिम्फ वाहिन्यांमधनं सुद्धा कॅन्सरच्या पेशी ह्या शरीराच्या इतर भागामध्ये पोहोचत असतात. तर भेटूया तारुण्यभानच्या पुढील भागात एका नवीन विषयासोबत.